नमस्कार शेतकरी, यशल शेतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं हृदयाच्या तळापासून स्वागत करतो। तर आजचा विषय आहे सोयाबीनच्या टॉप 10 जातीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला 10 पैकी कुठलीही एक जात तुम्ही निवडून या ठिकाणी चांगल्यापैकी उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता। त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचं, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन 100% प्रेस करायचे। तर चला सुरू करूया, पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण स्टेप बाय स्टेप 1 ते 10 संपूर्ण या 10 जातीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर नंबर 1 जात आहे MSCS 1407, ही सोयाबीनची जात एकदम नंबर 1 जात मानली जाते। तर याचं जे उत्पादन जे म्हणाल तर याचं उत्पादन जवळजवळ 40 क्विंटल प्रति हेक्टर या ठिकाणी याचं उत्पादन निघू शकतं। त्याच्यानंतर JS 2034 ही एक जात आहे नंबर 2, याचं उत्पन्न 80 ते 85 दिवसामध्ये ही सोयाबीन निघत असते आणि 25 क्विंटलपर्यंत या ठिकाणी याचं उत्पन्न मिळू शकतं आणि पेरणीसाठी 30 ते 35 किलो बियाणे या ठिकाणी पुरेसं आहे। नंबर 3 फुले संगम KDS 726, या ठिकाणी ही जी जात आहे या जातीच्या झाडाला प्रति झाडाला 350 शेंगासुद्धा लागू शकतात आणि 100 ते 105 दिवसाचा जो कालावधी आहे 35 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी या ठिकाणी उत्पादन मिळू शकतं मित्रांनो। नंबर 4 आहे BS 6124, ही जात सोयाबीन पेरणीसाठी योग्य वेळ जर म्हटलं तर 15 जून नंतर कधी आपण लागवड करू शकतो आणि 20 ते 25 क्विंटल उत्पादन या ठिकाणी प्रति हेक्टरी मिळू शकतं आणि 90 ते 95 दिवसामध्ये याचं उत्पादन या ठिकाणी तयार होतं। नंबर 5 प्रताप सोया 45 किंवा RKS 45, ही जात आहे 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन या ठिकाणी याचं निघू शकतं। 90 ते 98 दिवसामध्ये या ठिकाणी ही परिपक्व होत आहे, काढणी योग्य होत आहे। नंबर 6 आहे JS 2069, ही सोयाबीनची विविध जात आहे, 15 जून ते 22 जूनपर्यंतची पेरणी केली तरी चालते, 40 किलो बियाणे एकरी लागत असतं, 26 क्विंटलपर्यंत या ठिकाणी हेक्टरचे उत्पादन याचं निघत आहे आणि 85 ते 86 दिवस या ठिकाणी याला काढणीसाठी लागतात। नंबर 7 आहे JS 9560, ही जात आहे 25 जूनपर्यंत याची पेरणी केली तरीच काय अडचण नाही, 40 किलो बियाणे याला सुद्धा लागणार आहे, 25 ते 28-30 क्विंटलपर्यंत या ठिकाणी प्रति हेक्टर उत्पादन निघू शकतं, 80 ते 85 दिवस याला काढण्यासाठी लागत असतात। नंबर 8 आहे JS 2129, 15 जून ते 30 जून दरम्यानची पेरणी केली तरी चालते, 40 किलो बियाणे सुद्धा लागते, 26 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन 90 दिवसामध्ये निघू शकतं। त्याच्यानंतर नंबर 9 आहे माऊस किंवा MAUS 81 किंवा आपण त्याला शक्तीसुद्धा म्हणू शकतो, तर त्या जवळजवळ 95 दिवसाचा कालावधी याचा असतो, 33 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन निघते। एक नंबर जात आहे ही सुद्धा। नंबर 10 आणि शेवटची जात प्रताप सोया 1 किंवा RAUS 5, ही जात 90 ते 105 दिवसात परिपक्व होते, 30 ते 35 क्विंटल या ठिकाणी याचं उत्पादन मिळू शकतं। तर अशा प्रकारे या 10 जातीपैकी तुम्ही कुठलीही एक जात जर निवडली तर चांगल्यापैकी उत्पादन मिळू शकतं। तर माझ्या माहितीनुसार तुम्ही KDS 726 आपल्या महाराष्ट्रामध्ये लागवड योग्य बियाणं मानलं जातं, त्याचं उत्पादनसुद्धा जवळजवळ 45 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत निघू शकतं, त्याच्यामुळे ह्या जातीची निवड तुम्ही माझ्या माहितीनुसार करावी। तसं तर तुम्ही 10 पैकी कुठलीही जात निवडली तर चांगलं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।